नमस्कार, मी रिद्धी शाना मिररच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता जाणून घेऊया आज दिवसभरातील घडामोडी. नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या प्रयत्नाने विठ्ठल मंदिर प्रभागातील मथुरा चौकातील बंद असलेली नळे सुरू झाली असून नागरिकांची वर्षानुवर्षे पाण्यासाठी होत असलेली भटकंती आता थांबली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेवक विशाल निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गेल्या अनेक दशकापासून या वार्डातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होत होती. त्यातही नगरपालिकेच्या वतीने 1 ते 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे इथल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भयंकर हाल होत होते. नागरिकांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेता या भागात 3 ते 4 महिन्यापूर्वी महापालिकेने नवीन नळ कनेक्शन दिले खरे, मात्र पाणी पुरवठा केला जात नव्हता. हा पाण्यासाठी होणारा त्रास नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या लक्षात येताच ते येथील नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांच्या पुढाकाराने शनिवारी सायंकाळी हे नवीन नळ कनेक्शन सुरू करण्यात आले. या वार्डात पहिल्यांदा नळ आले असल्याने वार्डातील नागरिकांनी विशाल निंबाळकर यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार मानले. या प्रसंगी अजय कोतपल्लीवार, नितीन पडगिलवार, विश्रांती पडगिलवार, नंदा गर्गेलवार, मीनादेव, मनीषा ठाकरे, जया धर्मेलवार, करुणा धर्मेलवार आणि इतर नागरिकांची उपस्थिती होती. आमच्या वार्डात नळाची आणि बोरिंगची सुविधा करून दिली विशाल भाऊ निंबाळकरनी. आम्हाला खूप चांगलं वाटत आहे. असे वार्ड मेंबर आम्हाला आजपर्यंत मिळाले नव्हते, हे पहिल्यांदा मिळाले. 20-20 वर्षापासून वार्ड मेंबर होत होते पण अजून कोणत्याही मेंबरनं अशी काही सुविधा केली नाही. विशाल भाऊ पहिल्यांदा निवडून आले पण आमच्या वार्डात खूप छान सुविधा करत आहे. बोरिंग दिली आम्हाला, नळ दिलं. नळाचं कनेक्शन घेताना वार्डातले लोक खूप त्रास देत होते आजूबाजूचे, तरी पण विशाल भाऊ भांडण करू करू आम्हाला चांगल्या प्रकारे नळ आणून दिले. भाऊ नाही का सायकलनी डबक्या लटकवून मी पाणी भरत होते. मी सायकलला डबक्या लटकवून जागोजागून पाणी आणत होते. उन्हाळ्यामध्ये आमच्याकडल्या बोरिंग आटून जात होत्या तर विशाल भाऊ मला कुणाही रस्त्याने पाहिले तरी मी दिसत होती त्यांना पाणी भरताना. तर त्यांना एकदा रिक्वेस्ट केली की तुम्हाला चांगलं वाटते का मी डबक्यांनी पाणी भरतो सायकलनी, तर ते म्हणून आम्हाला बोरिंग आणि नळाची सुविधा करून दिली. एवढे वर्ष झाले आहे तेवढ्या वर्षापासून पाण्याची खूप टंचाई होती. आतापर्यंत पाण्यासाठी सर्वांना इकडे तिकडे माहिती का भटकावं लागत होतं. तर पाण्यामुळे माहितीये का सगळ्या महिला त्रस्त झालेल्या होत्या. त्यांना पाण्याची खूप टंचाई असल्यामुळे माहितीये का त्या वासुदेवराव कोतपल्लीवार यांनी माहितीये का पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. तर त्यांच्याकडनं पाणी आणायच्या काही वर्ष तिथून पाणी आणल्यानंतर त्याच्यानंतर इथे पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाईन टाकल्यानंतर माहितीये का इथे कनेक्शन जोडण्यातच नाही आले. 4 वर्षापासून कनेक्शन टाकलेले होते पण महिला 4 वर्षापासून कनेक्शन जोडले नाही. तर आम्ही माहिती का सर्व महिला विशाल भाऊ निंबाळकरकडे जाऊन माहिती का त्यांना विनंती केली. विनंती केल्यानंतर त्यांनी माहिती का ती विनंती म्हणजे स्वीकारली आणि स्वीकारून त्यांनी इथे पाईपलाईन जोडून दिली आणि आम्हाला आता माहिती का पाण्याची सुविधा म्हणजे उपलब्ध झालेली. त्याच्यामुळे खूप आम्हाला आनंद झालेला.